हरिओम श्रीराम बांबतन्या, मी अस्मिता विरा ठाकरे, उपस्थ केंद्र आसनगाव. मी 2003 सालापासनं उपासना केंद्रात, बापूंच्या उपासना केंद्रात येते. मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगणार आहे. ह्या वर्षीच 2-3 वर्षापूर्वी मी एक परिचारिका म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करते आणि आम्ही प्रसूती करत असतो. तर प्रसूतीच्या वेळेस मला एक अनुभव आला. मी प्रसूती करत असताना एक म्हणजे डिलिव्हरी रूममध्ये असताना एक बाई प्रसूतीसाठी आली आमच्याकडे आणि तिच्यासोबत कोणीही नव्हतं. मी आणि आमचे एक डॉक्टर तिथे होते. ते आल्याबरोबर आम्ही तिला प्रसूती टेबलावर घेतली आणि तिची प्रसूती झाली. पण ते बाळ बाहेर आल्यानंतर त्याने श्वास घेतलाच नाही. ते बाळ रडतच नव्हतं. आणि आम्ही मग आमचे प्रयत्न सुरू केले. म्युकस सकर नावाचं एक यंत्र असतं, त्याच्याने आम्ही त्याचं सिक्रेशन काढायचा प्रयत्न केला, तोंडाने नाकाने. पण ते बाळ रडतच नव्हतं. आणि बाळ रडलं नाही म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलं, खूप भीती वाटली. आता काय होईल, कसं होईल. मग मला पटकन बापू आठवले. का आपल्याला कोण मदत करेल आता, तर बापूच. आणि म्हणून मी नामस्मरण करायला सुरुवात केली. घोरकष्ट स्तोत्र मनातनं सुरू केलं आणि सिक्रेशन काढणं. आणि म्हणजे थोड्या थोड्या वेळाने सिक्रेशन काढतच होतो. पटकन मी घोरकष्ट स्तोत्र सुरू केलं आणि एक वेळा झालं, दोन वेळा झालं गोरकष्ट स्तोत्र. तिसऱ्यांदा मी गोरकष्ट स्तोत्र सुरू केलं आणि बाळाला पहिली शिंक आली. शिंक आल्यानंतर त्या बाळाने आवाज काढला थोडासा. आणि मग नंतर मग तिसरं स्तोत्र सुरू झाल्यानंतर बाळ पूर्ण रडायला लागलं. आणि माझं नामस्मरण पूर्ण 3 वेळा गोरकष्ट स्तोत्र पूर्ण झालं आणि मला पण इतका आनंद झाला. आणि मी नामस्मरण करत होते, मनातनं करत होते, ते कोणाला माहिती नाही. आणि माझं नामस्मरण पण संपलं आणि बाळ रडायला लागलं. त्याची आई अगदी माझ्याकडे म्हणजे ह्याच्याने बघत होती, माझं बाळ रडत का नाही. आणि ते बाळ रडलं, तिलाही बरं वाटलं आणि मलाही खूप समाधान वाटलं. असे आमचे बापूंचे वेगवेगळे अनुभव आम्हाला मिळतात. हरिओम श्रीराम अंबज्ञा.